अब बात करेंगे कांग्रेस के राज्यसभा सांसद धीरज प्रसाद साहू की, जिनके ठिकानों से कुबेर का खजाना बरामद हुआ है। आपको बता दें कि बीते दिनों आयकर विभाग ने कांग्रेस सांसद के घर और अन्य ठिकानों पर छापेमारी की थी, जहां से 353 करोड़ रुपए की नकदी बरामद हुई है। कांग्रेस सांसद के घर से बेहिसाब नकदी बरामद होने के बाद देश में हड़कंप मचा हुआ है। वहीं अब बीजेपी ने कांग्रेस को भ्रष्टाचारियों की पार्टी बताते हुए मोर्चा खोल दिया है और महाराष्ट्र समेत समुचित देश में कांग्रेस के खिलाफ विरोध प्रदर्शन शुरू कर दिया गया है। आपकी टीवी स्क्रीन पर दिखाई दे रही तस्वीर मुंबई से सटे ठाणे शहर की है, जहां बीजेपी की महिला मोर्चा ने पार्टी मुख्यालय के बाहर विरोध प्रदर्शन किया और कांग्रेस सांसद धीरज प्रसाद साहू का पुतला जलाकर अपना विरोध जताया। युवा मोर्चातर्फे आज काँग्रेसच्या नेत्याचं पुतळे दहन करण्यात आलंय आणि 200 करोड त्या घरात सापडले आहेत, काय सांगाल आपण? खरं तर 3 दिवसापूर्वी जेव्हा ही न्यूज आली की काँग्रेसच्या खासदाराच्या घरी ईडीची धडक पडली आणि त्याच्या घरी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॅश सापडली, खर तर धक्कादायक आहे सुद्धा आणि नाही सुद्धा, कारण काँग्रेस हे वर्षानुवर्ष त्यांच्या भ्रष्टाचारासाठीच ओळखलं गेलेलं आहे। काँग्रेसचे वर्षानुवर्ष फक्त नेते मोठे झालेले आहेत, परंतु काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधीही देश मोठा झालेला नाही आणि याचं एकमेव उदाहरण म्हणजे धीरज साहू आहे। झारखंड मधले नेते आहेत, खासदार आहेत धीरज साहू आणि यांच्या घरीही एवढी मोठी संपत्ती सापडली आहे। आणि खरं तर भारतीय जनता पार्टीतर्फे पूर्ण देशभर याविषयी निदर्शनं केली जात आहेत, सर्व कार्यालयामध्ये निदर्शनं केली जात आहेत की भारताच्या प्रत्येक नागरिकापर्यंत सुद्धा हे पोहोचवलं जात आहे की काँग्रेस जर सत्तेत असलं तर ते देशाचं काय करू शकतं। सामान्य माणसाचा पैसा कसा एका नेत्याच्या फक्त घराच्या तिजोरीमध्ये जाऊन राहतो आणि फक्त ते कसं एका पक्षाला फंडिंग करतात, आणि त्यामुळे आज देशभरामध्ये विविध कार्यालयांमध्ये आम्ही निदर्शनं करत आहोत, धीरज साहूच्या विरोधात निदर्शनं करत आणि काँग्रेसच्या विरोधात निदर्शनं करत आहोत। आज ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा महिला मोर्चा असेल, युवा मोर्चा असेल, तसेच शहर पदाधिकारी असेल, या सर्वांच्या संयुक्ताने आज इथे मोर्चा करून त्यांचा प्रतिकात्मक पुतळा सुद्धा आम्ही इथे जाळलेला आहे। मला वाटतं 1 वर्षापूर्वी राहुल गांधी यांनी भारतामध्ये यात्रा काढली होती, भारत जोडो यात्रा, आणि या भारत जोडो यात्रामध्ये राहुल गांधीच्या जोडीला धीरज साहू हे त्या ठिकाणी उपस्थित होते। आता 4 दिवसापूर्वी आयकर विभागाने झारखंडचे खासदार धीरज साहू यांच्या घरी धाड टाकली आणि जवळजवळ त्या ठिकाणी मशीन बंद पडल्या, पैसे मोजण्याच्या मशीन बंद पडल्या। एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरी 350 कोटी रुपये भेटू शकतात आणि या देशामध्ये हे काँग्रेसच करू शकते हे काँग्रेसने सिद्ध करून दाखवलंय। भ्रष्टाचार म्हणजेच काँग्रेस हे काँग्रेसने आता सिद्ध केलेलं आहे आणि धीरज साहू यांनी भारत जोडो यात्रेला त्या ठिकाणी फायनान्स केलं होतं का अशी शंका भारतीय नागरिकांच्या मनात निर्माण झालेली आहे। असे अनेक नेते आहेत की काँग्रेसच्या घरामध्ये एवढे मोठे पैसे दडून ठेवलेले आहे। मोदी आहे तर भ्रष्टाचार मुक्त आहे आणि मोदी नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचार मुक्त भारत या दिशेने चाललेले आहेत आणि त्यामुळे काँग्रेसनी भ्रष्टाचारावर चर्चा करू नये, काँग्रेस म्हणजेच भ्रष्टाचार।